नमस्कार शेतकरी मित्रांनो, काल 9 मार्च रोजी महाराष्ट्राचा 2023 आणि 2024 साठीचा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केला आणि यामध्ये शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे आता शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये केवळ 1 रुपया भरून सहभागी होता येणार आहे। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर दिवसेंदिवस पीक विम्याचा हप्ता वाढत चाललेला होता आणि याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत होतं। पीक विमा जर आला नाही तर शेतकऱ्यांनी भरलेला हप्त्याचे सुद्धा नुकसान सहन करावं लागत होतं आणि या पार्श्वभूमीवरती आता 2023 आणि 2024 बजेटमध्ये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे आता शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे। मित्रांनो, आजूबाजूच्या राज्यामध्ये ऋतू भरोसा असेल किंवा गुजरात सरकार ज्याप्रमाणे योजना राबवतोय त्याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये सुद्धा योजना राबविले जावे असे गेले अनेक वर्षापासून मागणी होत होती। 2022 याची चाचपणी करण्यात आलेली होती, परंतु कुठल्याही प्रकारचा यामध्ये दिलासा देण्यात आलेला नव्हता। बीड पॅटर्नचा प्रायोगिक तत्वावरती वापर केला गेला, परंतु शेतकऱ्यांना याच्यामध्ये कुठलाही दिलासा मिळाला नव्हता आणि अखेर आता शेतकऱ्यांना या पीक विम्याच्या हप्त्यापासून मुक्ती मिळालेली आहे आणि 1 रुपयाच्या हप्त्यामध्ये आता येणाऱ्या हंगामापासून शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे। मित्रांनो, याचप्रमाणे बजेटमध्ये आणखी मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत आणि याबद्दलची माहिती आपण सविस्तर पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी आताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।